आमचा पण विचार करा हेच तर मला मी सांगतोय. ते राहिलं बाजूला, परत घुसायचं चाललंय. हा उपोषण केलं काय झालं, पोलिसांचा लाठीचार झाला. ऐका मी काय बोलतो शांततेने ऐका, आणि या महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय काय झालंय. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, पण 70 पोलीस 70 महिला पोलिसांसहित ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये दगडाचा मार खाऊन जखमी झाले. काय झालं, याला उठवायला अगोदर गेले, हे म्हणलं मी जरा झोपलेलो आहे नंतर या. पोलीस काय गेले, ऐका आता सगळी तयारी याने करून ठेवली तोपर्यंत गच्चीवरून. खूप महिला होत्या म्हणून त्यांना समजण्यासाठी महिला पोलीस आल्या तिथे, त्यांना पण आणलं. आणि जसं त्याला त्यांनी विनंती केली, बाबा चला आता तुमची तब्येत फार वाईट आहे, आपण हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड, पटापट पोलीस पडले जमिनीवर. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना? हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे. एवढंच नाही, या राज्यामध्ये जे आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष श्री चाकणकर असतील, निलमताई गोरे असतील, आणखीन कोणी महिला असतील, या इकडं त्या महिला पोलिसांच्या घरी जा, तुम्हाला पत्ते आम्ही देतो. काय त्यांच्यावर बिटली त्यांना त्यांच्याकडून वधवून घ्या, काय झालं ते सांगतील तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे दुसऱ्या त्या मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं, आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या लाज नाही वाटली तुम्हाला? हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी मग लाठीचार्ज केला. आमचं राज्य करते काय सांगायचं, ताबडतोब हे असं काल एक दिवस आलं तुमच्या टीव्हीला बिव्हीला आलं सगळं आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच नाही, एकच बाजू आली की पोलिसांनी लाठीचार्ज केला. अरे पोलिसांवर हल्ला झाला, महिलांवर त्यांचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, करायचं काय? हे यांचं राज्य आमचंच राज्य, पण कसं आहे, लष्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है. इस दौर के फरियादी जाए तो जाए कहा, अरे राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है. आणि मग पुढे ऐका, हा लाठीचार झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन पळून झोपले. यांना हे आंबडचे आमचे मित्र टोपे साहेब, दुसरे आमचे मित्र रोहित पवार साहेब, त्यांना घरातून घेऊन आले 3 वाजता रात्री. म्हणले बस तिकडे पवार साहेब येणार आहे, आणि मग पवार साहेबांना पण यांनी आणलं. पण यांनी पवार साहेबांना हे नाही सांगितलं की हा लाठीचार्ज का झाला. पवार साहेबांना आज सुद्धा आम्ही एक उत्कृष्ट जे आहे प्रशासक म्हणून समजतो, त्यांना जर हे दाखवलं असतं आणि हे प्रकार इथे झाले तर वेगळा प्रकार वेगळा आज मुद्दा निर्माण झाला असता. आज ही सहानुभूती जी गेली आहे
मराठा तरुणांची ती गेली नसती, यात चूक अनेकांची आहे. दोषी नावाचा जो कोण एसपी आहे त्याची सुद्धा चूक आहे. त्यांनी सांगायला पाहिजे होते माझे पोलीस एवढे रस्त्यावर जखमी होऊन पडले असताना, त्यांच्या अंगावर हात टाकले असताना मी काय करू शकतो? त्या पोलिसांचं तोंड बांध. मी फडणवीस साहेबांना सांगितलं, विचारलं, तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुमच्याकडे सगळी माहिती आहे, तुम्ही सांगायला पाहिजे होतं माझ्या पोलिसांवर अशा तिथं मारहाण झाली, मी सहन करू शकत नाही. हे असं असं झालं. राज्याच्या पुढे देशाच्या पुढे हे खरं चित्र आलं नाही, उलट पोलिसांना सस्पेंड, होम मिनिस्टरच माफी मागायला, गुन्हे मागे घेतो, किती लांबून चालन करायचं याचं? हिम्मत वाढली, पोलीस पण विचार करायला लागले, अरे आम्ही काही करायला गेलो आमच्यावर हल्ले. आम्ही उत्तर दिलं सस्पेंड, गुन्हे मागे, जाऊ द्या, बीडमध्ये काय व्हायचं ते होऊ द्या, काय करतात ते करू द्या. काय झालं? प्रकाश सोळंके आमदार, त्यांनी एवढंच म्हटलं होतं की अरे काय 2-3% फक्त लोकांचा फायदा होतो रे आरक्षणात, तुम्ही जरा शांत राहा. झालं, त्याच्या घरी एक गेले, दोन दरवाजे, पहिला दरवाजा तोडला, सगळा ऑफिस आणि गाड्या जाळल्या, हातात सगळीकडे सगळ्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब तयार, कोयते तयार, चॉपर तयार, हे जे फरशा खालच्या उखडण्यासाठी पहारी तयार, सगळ्या गोष्टी. 2-2, 4-4 लोक गेले त्या प्रकाश सोळंकेच्या, ते जाळलं, दुसरा दरवाजा तोडला, तिकडे हल्ला झाला.